सात तासाच्या राईड नंतर आपण पोहोचलो आपल्या घरी. हे असं दोन बंगले आहेत, इथे चार रूम, इथे चार रूम. बाईक आपल्या इथे सांगायचं. आणि आता काय गाडी घेतली आहे भाई, एक नंबर. अचानक पाऊस पडायला काय सनसेट दिसतोय त्यांना मस्त भारी, लेफ्ट साईडला जे दिसतंय ते. सो हे आलं आपलं फ्रेश क्रीम, स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम. ह्या ज्या गाड्या आहेत एवढ्या भारी दिसतात. तोपर्यंत आपण बघूया स्ट्रॉबेरीची बाग कशी असते. चावी ऑन केली आम्ही. गाडी तर चालू झाली आहे. म्हणजे बघा आतमध्ये जसं एंट्री केलं ना की हे आपलं हॉल आहे. इथे एक रूम, इथे बाथरूम, इथे एक रूम, इथे एक रूम, इथे एक रूम. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे आपल्या अजून एका लॉंग राईडसाठी, आणि ही राईड असणार आहे महाबळेश्वरला. 500 किलोमीटरची राईड आहे ही, आपण 2 दिवसात कवर करणार आहे. आज सॅटर्डे आहे, सकाळचे 4 वाजलेत, आम्हाला 4 वाजताच निघायचं होतं. मी 10 ते 15 मिनटं लेट आहे, टाईम बघा. तर मी ते गाडी घ्यायला आलेलो आहे, गाडी घेऊया. आणि अजून आपले फेलो रायडर्स जे आहे त्यांच्याकडे पण हिमालयन, जुनियन हिमालयन आणि अजून चांगले चांगले बाईक्स आहेत, तर ते तुम्हाला मी रस्त्यात भेटल्यावरती दाखवेलच. आता थोडा काळोख आहे ना, तर उजेड होऊ द्या, मग आपण परत भेटूया तुम्हाला. तोपर्यंत मी इथून निघतो, एक डिस्टन्स कवर करूया, कारण महाबळेश्वर 250 किलोमीटर खूप लांब आहे, परत पुण्यामध्ये वगैरे ट्रॅफिक असणार आहे, ती नको आहे आपल्याला. तर निघूया, भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. सो आता टाईम झालेला 6:30 आहे, आम्ही अजून पनवेलमध्येच आहे. आता सगळे बायकर्स आलेले आहेत, काही डॉमिनार आहे आपल्याबरोबर. ती एक हिमालयन आणि ती एक हिमालयन, ती जुनीवाली हिमालयन आहे. सो आता आम्ही इथून निघतो, 1:30 झाला, आम्ही इथंच बोलतो. आता हे लोक आले, भेटूया तुम्हाला मोटो ब्लॉक सेटअपवर. जसं आता सेटअप वगैरे केला आहे, सो माझ्या गाडीचं सेटअप असं आहे. टँक बॅग आहे, पार्टी बॅग्स मी बंजी कॉनने बांधले आहेत. हे आमचे दुसरे रायडर, हे प्रो रायडर आहे त्यांनी. टाईम झालेला आहे 6:37 आणि हळूहळू सूर्य वरती येतो आहे. ते बघा तिथे दिसतं आहे, म्हणजे वरती आलेलं आपण प्रॉपरनं वरती आलं आहे. आपले रायडर्स त्यांना जोश चढला आहे. एक बाजूने S1000 RR गेली ना, त्याचा आवाज वगैरे ऐकून या लोकांना एकदम जोश चढलेला आहे. तर सगळे चार्जअप झाले, जे झोप आली नव्हती रात्रभर, यांना 3:30 उठायचं होतं, 3:30, काही लोक तर 3 वाजता उठलेले आहेत, त्यामुळे यांना झोपच आली नव्हती. आणि आपली दुसरी हिमालयन, तर यांची ती झोप उडालेली आहे. प्लॅनमध्ये चेंज झाला आहे, आम्ही पुण्यावाला रोडने नाही जात आहे, यूटर्न मारला आहे आम्ही. आम्ही चाललो आहे महाडवाला, म्हणजे प्रतापगड रोड वगैरे येतो. ते समोर तिथे दिसतं, ते असं उंच असं डोंगर, ते कलावंतीन दुर्ग आहे. एक खूप असं डेंजरस असं ट्रॅकिंग आहे ते, पावसाळ्यात मोस्टली लोक ट्रॅकिंगसाठी जातात. मी खूप वर्षाआधी गेलो होतो, तेव्हा काय यूट्यूब वगैरे करायचं नाही मी. आणि प्रबळगड आणि कलावंतीन पनवेलमध्ये स्टेशनपासून वगैरे तुम्हाला ऑटो वगैरे भेटेल तिथे जायला, तर खूप डेंजरस आहे. तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ तर बघू शकता. ते वरती जायपर्यंत तर खूप मस्त आहे, एवढं काय असं रिस्की वगैरे नाही. एकदम असं टॉपलाच फक्त रिस्की आहे थोडं, तेव्हा मी एकदम टॉपला गेलो नव्हतो, मी घाबरलो होतो. तर मारा फ्रेंड होते, तर त्यातलं एक, आम्ही तिघं जण होतो, एक जण गेला होता टॉपला, मी आणि अजून एक फ्रेंड होतं, तर ते आम्ही गेलो नाही. वा काय नजारे आहेत, सूर्य उगवलेला आहे आणि पहाट झालेली आहे, अशा निसर्गरम्य वातावरणात मी समीर बागल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सॅम बागल. ये चलो. तर एडा झाला तो मला विचारतोय की काय करतोय म्हणून. काय नाही, इथं गडबड करत होतो, तुला नाही. फक्त नजारे एन्जॉय करा. ही जी पटरी चालली आहे ट्रेनची, आणि मस्त बाजूला झाड वगैरे छान दिसते, छान.
सो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगू देतो की आता जेवढे जण व्हिडिओ बघतायत प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करा. मी तर नेहमी सांगतो पण तुम्ही लोक करत नाही. लास्ट व्हिडिओला झिरो कमेंट होतं, झिरो कमेंट, त्यामुळे ना त्याचे व्ह्यूज पण नाही आले. जसं कमेंट तुम्ही करत नाही ना तर ते यूट्यूब त्या व्हिडिओला प्रमोट नाही करत. त्याच्या आधीच्या व्हिडिओला आपल्याला 40 कमेंट आले होते, त्यामुळे ना त्याचे 2000 व्ह्यूज आले होते. 2000 व्ह्यूज पण आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आपण जास्त त्याचं कुठे प्रमोशन वगैरे करत नाही. मी व्हॉट्सअपला आणि इन्स्टाला जसं लिंक वगैरे टाकतो तर त्यामुळे 2000 व्ह्यूज खूप आहेत. तर प्लीज लास्टच्या व्हिडिओसारखं करू नका, कमेंट करा, काही कमेंट करा, मला चांगलं बोला, वाईट बोला, जे काय तुम्हाला बोलायचं ते बोला रे, पण कमेंट करा. एवढे लोकं बघतात. आता 400 लोकांनी बघितलं, 400 जर 40 लोकांनी जरी कमेंट केले असतं ना, 400 40 लोकांनी, तर ते 400 बदली ना 1000 आसपास तर व्ह्यू गेलेच असते. त्यामुळे प्लीज कमेंट करा, आत्ताच करा, आत्ताच व्हिडिओ पॉज करा नाही तर व्हिडिओ चालू ठेवा आणि खाली जाऊन कमेंट करा. काही पण हार्ट दिल थम्सा किंवा असा थम्सा उलटावाला चांगला आहे, हे काय काय जे करायचं ते करा, पण करा. केलं ओके, चला मग आता पुढचा व्हिडिओ बघा. रोड बघा काय मस्त वाटतंय. तिथे समोर बाईक लावलेत एकदम भारी. मग परत हा बंजी कडचा लपडाई पाठी बॅग ज्या बांधल्यात दोन दोन तर ते सारखे हलतात, तर मला ते सारखं थांबावं लागतं, त्यामुळे लेट झालेलं आहे. बट ठीक आहे यार, महाबळेश्वरला चाललं, आपल्याच घरी चाललं, आपलं घर आहे महाबळेश्वरला, म्हणजे बंगलो आहे, तिकडे जाऊन तुम्हाला दाखवेलच मी. आणि त्याचबरोबर तिथे एक बाईक म्युझियम आहे. लास्ट पण मी एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवला होता, बट त्या लोकांनी आता ना खूप अजून बाईक्स वगैरे पण वाढवले असतील, तेव्हाच काम चालू होतं, तर आपण तेही बघायला जाऊया. आपल्या गाडीचे 999 किलोमीटर कम्प्लीट झालेलं आहे, म्हणजे जस्ट 1 किलोमीटर बाकी आहे 1000 व्हायला. तर हे कुठलं मार्केट आलं, आंबेवाडी बस स्थानक. ओ 1000 झालेले आहेत, ये 1000. असेच हजारो किलोमीटर आपल्या ह्या बाईकवरती व्हावे, असेच आपण मस्त मस्त राईड कराव्या, प्रत्येक विकेंडला राईड कराव्या, अशा सुंदर सुंदर जागाही बघाव्यात अशीच इच्छा आहे माझी. आणि माझ्यासोबत मी बायकोलाही घेऊन राईड करायचं आहे मला. ती तर माझ्या कधीपासून पाठी लागले सोनाले की मला पण घेऊन जात. आपण पोचलोय मानगाव बस डेपो, इथे लेफ्ट साईडला ST स्टँड आहे वाटतं मानगावचा. बरोबर मानगाव. कोण मानगाववरून जर बघत असेल किंवा कोणाचं मानगाव गाव असेल तर प्लीज कमेंटमध्ये आपली हजेरी लावा. म्हणजे हजेरी लावायची म्हणजे बोलायचं की अरे भाई मी मानगाववाला आहे, भाई माझं गाव मानगाव, हे सगळं दतिंगबाजी करायची, पण करायची कमेंटमध्ये, काय ना काय करायचंच. चायला मला कधी कधी असं वाटतं ना मला गाडीच चालवता येत नाही, एवढा स्लो चालवतो. हे दुसरे असे नॉर्मल बाईकवाले 150 cc वाले, आता हिमालयन आपल्या बरोबरचा जुनी हिमालयन आहे तो पुढे जातोय, डॉमिनरवाला पुढे जातोय, आपल्या बरोबर दुसरी हिमालयन ते जातात पुढे, मी सगळ्यात लास्ट कसा राहतो रे. आईला मला चालवता येत नाही, मला ना क्लास लावा लागतील, ऑनलाईन क्लास, ऑनलाईन क्लासच लावतो मी गाडी फास्ट चालवायचे. मला माहिती आहे ऑनलाईन वगैरे काय नाही, तर भंकच करतोय मी अशी बडबड करत असतो. माझं बस चाललं तर मी पूर्ण जाईपर्यंत ब्लॉग बंदच करणार नाही, नुसती बडबड 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 पूर्ण आपला पिक्चरच बनवून टाकेल 4-5 तासाचा. बट नको, आपला गोप्रोच्या एवढ्या बॅटऱ्या नाही आहेत आणि लोकं पण आपली एवढी बघणारी नाही आहेत. 4-5 तास टाकला तर लो मला कॉमेंट देतो जाम शिवा घालतील ना. थोडं सॅडलिंग करत जाऊया. दुखायला लागली रे बसून बसून. तर महाड इथून 7 किलोमीटर राहिलं, महाडच्या मधून नाही जात आहे, बाहेरून बाहेरून आहे वाटतं हा रोड. पण रोड मगतपासून एक झालं असेल 10 किलोमीटर झालं असेल, कडक आहे कडक.
काही मजा आ रहा आहे. मला येत नाही लिंग बिन करता, मी आपली फुकटची शायनिंग मारली आहे. सगळं बघतायत रे गाडीला, गाडी आपली कडक एकदम. जेव्हा मी घेतली होती ना फर्स्ट डे गाडीची डिलिव्हरी घेतली, तेव्हा मला असं झालेलं स्टँडवरून वगैरे उतरवली हेवी वाटत होती ना गाडी खूप. तर असं झालं की अरे यार काय गाडी घेतली, म्हणजे असं काय गाडी घेतली यार, म्हणजे चुकीचं डिसिजन तर नाही ना. आणि आता काय गाडी घेतली आहे भाई, एक नंबर, फुल पैसा वसूल. आता पप्पांना घरी जाऊन सांगेल ना पप्पा फुल मजा आली, म्हणजे काय असं त्रास नाही झाला काय नाही, बोलतील चला 4 लाख रुपये वसूल. फक्त 50 किलोमीटर राहिले तिथून, 1.5 तास जातो. आता नाश्ता करायला थांबलो आहे कारण सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही, चहा कॉफी याच्यावरतीच आहे. मी तर ऑर्डर केला आहे साधा डोसा, बाकीच्या जे काही केलं असतं ते आल्यावरती दाखवतो. पण मजा आली. आता हा जो रोड होता, आता मी 30 किलोमीटर असेल हा, 20 किलोमीटर अजून पुढे. नाही नाही हा प्लेनवाला हो, 20 किलोमीटर रोड एवढा सी होता. सी टॉप स्पीड किती मारली ते सांगायचं नाही, हातलं लागतं सांगायचं. मारली चांगली. नाश्ता आला आहे, साधा डोसा, मसाला डोसा. राणाजीने मागवला आहे मिसळपाव आणि हा इडली वडा. चल बॉईज, तर इथून आम्ही आता निघालो आहे नाश्ता करून. थोडीशी सायडलिंग करतो कारण बॉम्ब निकायला लागले होते आणि कदाचित राणाजी जे आमच्या डॉमिनारवरती होते त्यांनी इथून राईट टर्न घेतला, कारण माझ्या पाठी तर हे दिसत नाही आहे. मे बी ते चुकीच्या रोडला गेले असतील. जरा पुढे जाऊन आता थांबतो कारण रोड चांगला आहे ना, तर जरा पळवतो पुढे जाऊन थांबून मग त्यांना कॉल करूया आपण कुठे राहिलो ते बघूया. मला तर असं वाटतं की त्यांनी राईट टर्न घेतलाच आहे. तर हा रोड किती भारी आहे ना, म्हणजे रोडमध्ये तर खड्डे तर नाहीच आहेत, एकदम प्लेन रोड आहे. आणि त्यात ही लेफ्ट साईडला अशी नदी जाते, तर ते दिसायला पण एकदम मस्तच दिसते. हा रोड एकदम असा सरळ सरळ आहे आणि दोन्ही बाजूने झाड आहे, म्हणजे सावली पण पडते त्या झाडांच्या रोडवरती, ते जास्त ऊन पण लागत नाही, भारी आहे. झाडं बघा ना, लेफ्ट साईडने आणि राईट साईड असे दोन्ही साईडने, तर मग असे असं कव शेपमध्ये, तर वरतून असे कव आहेत ते, तर ते कव आणि त्याच्यामधून आपण चाललो. आणि ही जी असं सरळ झाडं आहेत नाही, कसले आहेत काय माहिती आहे, झाडांना जास्त पानं पण नाही आहेत, एकदम सरळच्या सरळ कमी पानं आहेत झाडांना. ती कसली आहे काय माहिती आहे, जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. असं सुंदर असे डोंगर, सुंदर असं निसर्ग, सुंदर असा रोड आणि त्याबरोबर ही आपली सुंदर अशी बाईक. अजून कायच हवं लाईफमध्ये, कायच, एकदम मज्जा आहे रे, मज्जा. रायडिंग करा, खूप मजा येते रायडिंग करायला. मला चान्स नाही भेटत नेहमी करायला, बट करा जेव्हा पण चान्स भेटेल रायडिंग करा, खूप मजा येते. कुठली पण बाईक असू द्या, त्याच्यावरती करा, बट करा. अजून 20 किलोमीटर आहे, हालत म्हणजे काय असं वैतागलं नाही, फक्त थांबलं, पाणी नाही ना शरीरामध्ये तर पाणी प्यायलं. इथं मस्त आजींचा धाबा होता आणि व्ह्यू जास्त नको पुढे जायला. आपल्या गाड्या ह्या कौज आहेत ना, एकदम भारी असे 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 असे. आणि मध्ये मध्ये तुम्ही 360 वाले शॉर्ट्स बघत असाल, ते दुसऱ्या कॅमेरामधून रेकॉर्ड होतं त्यात, पुढे पण दिसेल तुम्हाला. इथे थांबलो होतो स्वरा लॉज, आजीकडे कोकम सर्वत प्यायला. आणि हा हा प्रतापगड आहे.
फायनली 7 तासाच्या राईड नंतर आपण पोहोचलो आपल्या घरी. हे असं 2 बंगले आहेत, इथे 4 रूम, इथे 4 रूम, बाईक आपल्या इथे आणि एवढी जागा आहे. पुढे स्ट्रॉबेरीचे वगैरे इथे फार्म आहेत आणि तिथे नदी आहे, मला तिथे कोयना नदी वगैरे असेल. मजा आहे, क्लायमेट मस्त आहे. आपल्या इथे तर ऊन आहे, इथे तर ऊन नाही. आता 2 वाजले असतील पण ऊन नाही. भेटू, थोडं फ्रेश वगैरे होतो मग भेटू. हॅलो, अचानक पाऊस पडायला लागला. ना गरम होणार ना, इथे एसी नाही ना, तर मी पावसाला सांगून ठेवलं आहे की गरम होत असेल तर तू पड, मला कमी नाही पडली पाहिजे. बराबर ना, कमी नाही पडली पाहिजे ना. आणि काय कलर्स आले आहेत. सो आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि इकडचा माहोल बघा. त्या साईडला तिथे दुसऱ्यांचे असे बंगलो, त्यांनी लाईट वगैरे लावले आणि आपला बंगलो. आपल्या ते गाड्या उभ्या दिसतच नाही. आपली गाडी उभी आहे. अजून एक हिमालयन होती आपल्या बरोबर, त्याच आहे ना आता चालू केली तर ते क्लस्टर ऑनच नाही झालेलं. आपलं तरी चेक करायला होतंय काय झालं झालं ना. शिएब टोटल आपले किती राईड बघा, किती किलोमीटरची झाली ते मी मगाशी बघितलंच नाही. 247. आता जेवणाला गेलं, थोडा इथे प्रॉब्लेम झाला आहे महाबळेश्वरच्या तिथे गावात, तर त्यामुळे बाहेरची दुकानं बंद आहेत. तर पंचगणीला जावं लागलं, ते लोक पंचगणीला गेले, तिथून 7 किलोमीटर आहे पंचगणी. मेट्रो गार्डनच्या बाजूलाच आपला बंगला आहे. मॉर्निंग मित्रांनो, आणि हा डे 2 आहे. आपण आता घरी चाललेलो आहे. बाईक आहे ना काल पावसामध्ये भिजली, ते सगळे असे डाग डाग आले आहेत, ते आता पुसायला पाहिजे. आणि ह्या बाईकचा आता प्रॉब्लेम झाला आहे. काल मी सांगितलं असेल की गाडी चालू झाली ना तरी पण हा जो क्लस्टर आहे मेन तो चालू होत नाही. तो आता जरा चावी आणू त्याची आणि मग दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत आपण बघूया स्ट्रॉबेरीची बाग कशी असते. ही बघा, ही आहे स्ट्रॉबेरीची बाग आपली. नाही म्हणजे आहेच बट आपली नाही. आणि ते लोक ते काय काय फवारणी वगैरे करतात त्यामुळे ते खाऊ शकत नाही. 11 वाजून गेले, 11:30 ऑलमोस्ट झालेत. आता इथून परत पोहोचायला 7 तास. म्हणजे आम्ही 12 वाजता जरी निघालो तर मॅप्रोमध्ये जायचं, मॅप्रोमध्ये थोडी शॉपिंग करायची. शॉपिंग अजून ते काय सिरप वगैरे जे काय भेटतं ते आणि चॉकलेट घ्यायचे आहेत. आणि ते सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी दाखवायची, ते जे क्लस्टरचा प्रॉब्लेम येतो ते. तर आता वाया पुन्हा जाणार आहे, म्हणजे वेगळा रूट आला त्या रूटला जाणार नाही. आता पण व्हाईटवाला हिमालयनची चावी आणलं आहे, तर एकदा चावी लावूया आणि चेक कर. चावी ऑन केली आम्ही, गाडी तर चालू झाली बट नो डिस्प्ले. अरे बाबा नवीन गाडी यार, त्याच्यामध्ये पण हा प्रॉब्लेम. आता गाडी न्यूट्रलमध्येच आहे, गाडी तर चालू झाली आहे नो क्लस्टर. जाता जाता तुम्हाला रूम पण दाखवतो. म्हणजे बघा, आतमध्ये असं एंट्री केलं ना की हे आपलं हॉल आहे. इथे एक रूम, इथे बाथरूम, इथे एक रूम, इथे एक रूम, इथे एक रूम, असे 4 रूम आहेत. समोर किचन, सगळे रूम सेमच आहेत. आणि बाजूचा बंगला ना तो पण सेमच आहे, इथे 4 इथे 4, असे टोटल 8.
बस तेच दाखवायचं होतं, बाकी काय नाही. म्हणजे माझ्या घरातले वगैरे बघतात ना, ज्यांनी इथे आले नाहीत त्यांच्यासाठी म्हणून परत घरातले भेटले की तेवढा तरी व्हिडिओ काढायचा होता. सो आपण आता घरी जाण्यासाठी निघालो आहे आणि मी बाईक्स इथे समोरच लावले आहेत जेणेकरून एक थंबनेलसाठी मस्त असा फोटो येईल. ही डॉमिनार तुम्ही आधी आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल, आपलीच बाईक होती, नंतर मी ही विकली आहे. हे दोन दुसऱ्या हिमालयन आणि तिथे एक जुनी हिमालयन आणि अशा प्रकारे आपल्या ह्या ज्या गाड्या आहेत एवढ्या भारी दिसत आहेत आणि इथून आम्ही आता निघायच्या तयारीमध्ये. चला बाबा निघालो आहे गेटमधून, आता जस्ट बाहेरच पडतो आहे. चलो चलो मुंबई रिटर्न. आता आम्ही ॲक्च्युली चाललो आहे पुण्यावाल्या रोडने. आपण येताना आलो होतो महाडवाल्या, आता जाताना पुण्यावाल्या रोडने जातो आहे कारण सर्व्हिस सेंटरला पण जायचं आहे. आणि इथून आता पहिलं चाललो आहे फ्रेश क्रीम खायला, स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम, तर ती खाऊ आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे भेटू तुम्हाला ते खाता खाता. पुढे 10 किलोमीटर आलो असं आपण नाही, 7-8 किलोमीटर आलो असेल आपण. त्यानंतर आता इथे आम्हाला फ्रेश क्रीम खायला आम्ही थांबलोय. आणि ह्याला कुठली पाहिजे, कोणता चाहिए तर को? बेरीवाला बेरीवाली क्रीम पाहिजे सांगितलं बनवायला. हा याची ऑर्डर घ्या ना, बघा ना कशी बेरीवाला क्रीम चाहिए. बेरीवाली क्रीम आहे का? स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरीच आहे फक्त. सगळी क्रीम किती पाहिजे? 5. सो हे आलं आपलं फ्रेश क्रीम, स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम. वा वा मजा आहे. ते उपर क्रीम आहे, स्ट्रॉबेरी क्रीम. तो आता आम्ही इथे सर्व्हिस सेंटरला आलो आहे आणि मी याच्यात याने प्रॉब्लेम सॉल्व्ह पण करून घेतला, बट तरी मी दाखवते. एकदम छोटासा मायनर इशू होता, तरी मी परत सीट वगैरे खोलून दाखवते काय होतं ते. हे सीट खोलल्यानंतर बोलव ना इथे गेला. हा फ्यूज बॉक्स आहे. हा त्या फ्यूज बॉक्समध्ये थोडासा फ्यूज हल्ला होता, त्याच्यामुळे माझ्या थ्रस्टर बंद झालेला. अच्छा, तर ह्याच्यामध्ये व्हायब्रेशनमुळे हल्ला होतं थोडंसं, तर त्यामुळे तो क्लस्टर, त्याच्यामुळे क्लस्टर बंद झालेला आणि आपण क्लस्टर चेक करतो. खंडाळ्याला आम्ही सर्वात पहिला थांबलेलो होतो, बाजूला आम्हाला हे दिसलं खंडाळा तलाव, मस्त आहे रे. सही आहे. ऊट भी आहे देखो उधर, कॅमल राईड. इथे असं सरबत प्यायला थांबलंय. मी ऑर्डर केलं ब्लूबेरी सरबत, हे अंकल बनवणार. सो आता आम्ही पोचलो आहे लोणावळ्यामध्ये आणि इथे भयंकर ट्रॅफिक आहे. सगळे आमच्यासारखेच असतील रिटर्न जाणारे, मुंबईला वगैरे जाणारे किंवा दुसऱ्या कुठल्या अजून ठिकाणी जाणारे. काय सनसेट दिसतो आहे त्यांना, मस्त भारी. लेफ्ट साईडला जे दिसतं आहे ते म्हणजे इथे संध्याकाळी पण असं येऊ शकतो मी मुंबईवरून, जर दुपारी निघालो तर संध्याकाळी मी इथे आरामात पोचू सनसेट बघायला. खूप भारी व्ह्यू दिसतो आहे इथे. लाईट लावल्यानंतर आपण फर्स्ट टाईम असं रात्रीचं बाईक घेऊन आपण बाहेर निघालो आहे, तर उजेड असं मला वाटतं की
कमी पडतोय म्हणजे, आणि जो उजेड पडतोय ना तो असा थोडा लांबपर्यंत पडला पाहिजे असं मला वाटतं आहे. हा असं जरा जास्तच जवळ पडतोय, तर आपण ते एकदा चेक करू की का असं प्रॉब्लेम होतं आहे. जर त्याची पोझिशन वगैरे आपण थोडी चेंज करून बघू तर कदाचित ते उजेड नीट पडेल, नाहीतर काय दुसरं ऑप्शन आहे लाईट चेंज करायचं.